कालासुपर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीम याने केसेस डिटेक्ट केले आहे, ज्यामध्ये बाईक चोरीच्या आहे, चेन स्नॅचिंगच्या आहे आणि घरफोडी आहे. त्यामध्ये टोटल 4 बाईक सापडले आहे, 4 चेन स्नॅचिंगच्या केस डिटेक्ट झाले आहे आणि 3 घरफोडी डिटेक्ट झाले आहे आणि आणखी 5 चेन स्नॅचिंगमध्ये रिकव्हरी बाकी आहे. आणि आतापर्यंत जे टोटल रिकव्हरी झाले आहे ते 2,75,000 रिकव्हरी झाले आहे आणि त्यामध्ये 3 वेगवेगळे टोळी आहे. एक टोळीमध्ये 2 लोक आहे ज्यांच्याकडे 3 केसेस डिटेक्ट झाले, ज्यामध्ये 2 बाईक चोरीच्या होते आणि 1 चेन स्नॅचिंगच्या होते. त्यामध्ये 75,000 रुपीजच्या रिकव्हरी झाल्या आहे. दुसरा जी टोळी आहे त्यामध्ये 4 केसेस डिटेक्ट झाले, ज्यामध्ये 3 चेन स्नॅचिंगच्या आहे आणि 1 बाईक चोरीचे आहे. ते जे घरफोडी आहे ते दिवसाचे घरफोडी आहे, ते रेकी करून त्यानंतर चोरी करत होते आणि चेन स्नॅचिंगच्या वेगवेगळ्या टायमिंगचे आहे. आणि 1 चेन स्नॅचिंगमध्ये जे बाईक चोरी केले होते त्यांचे वापर केले होते. बाईक कशा चोरायच्या किंवा बाईकचे ते लॉक तोडून करत होते, त्यांचे पद्धती आहे. घरफोडी वगैरे कशा, घरफोडी दिवसाची घरफोडी आहे, ते खुलूप तोडून केले होते. हे जे एवढे ह्याच्यामध्ये पण अल्पवयीन आहे का, कशासाठी करायचे? एक अल्पवयीन आहे त्यामध्ये आणि जे सगळे लोक आहे ते बेकार आहे, ते बाकी त्यांचे काही प्रोफेशन नाही आहे. आणि ह्यामध्ये एक आरोपी आहे, ते आता बांद्रा रेल्वे पोलीस स्टेशन ठाणेचे 5 गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे. सर रिकव्हरी काय बाकी आहे का? रिकव्हरी आता 5 केसेसमध्ये बाकी आहे. माणिकपूर पोलीस स्टेशनचे 5 चेन स्नॅचिंगसुद्धा डिटेक्ट झाले आहे. त्यामध्ये 3 वेगवेगळे गँग आहेत.